देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। शिवप्रताप मल्टी स्टेटची मायक्रो फायनान्स मध्ये एंट्री। महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्थेच्या वतीने महिला बचत गटांना कर्ज पुरवठा केला जाणार आहे। येत्या 3 वर्षात 1,00,000 महिलांना सभासद करून हे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके यांनी दिली आहे। खानापूर शाखेचा 8वा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। खानापूर शाखेने 8 वर्षात 23.50 कोटीचा व्यवसाय केला असून मोबाईल ॲप, QR कोड स्कॅनिंग, NFT, RTGS, IMPS सारख्या आधुनिक सुविधा संस्था देत आहे। तसेच ग्राहकांना घर बसल्या सर्व व्यवहार आपल्या मोबाईलवरून करता येणे सहज शक्य होणार आहे। यासाठी कोणताही चार्ज नसून खात्यावरील शिल्लक रकमेवर 6.5% व्याज मिळणार असल्याची माहितीही साळुंके यांनी यावेळी दिली। विट्यातील चतुर्थ वार्षिक कर आकारणी मार्च पर्यंत स्थगिती करण्याची पाटील गटाची प्रशासनाकडे मागणी। विटानगर परिषद हद्दीतील मालमत्ता धारकांच्या संकलित कराची चतुर्थ वार्षिक रचना सन 2018-19 नंतर 2022-23 मध्ये अर्थात चालू वर्षांपासून होत आहे। पुढील 4 वर्षांसाठी 20% कर वाढ करण्याची पूर्वतयारी विटानगर परिषद प्रशासनाने सुरू केली आहे। सध्या विटानगर पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती आहे। गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीमुळे देशभरातील व्यापार उद्योग अडचणीत आहे। या कालावधीत अनेक नागरिक मृत्युमुखी पडले तर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या। या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची नवीन कर रचना मार्च 2023 पर्यंत स्थगित करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नगरपालिकेतील माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाच्या वतीने प्रांताधिकारी तथा विटानगर परिषद प्रशासक संतोष भोर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह विटा शहरातील माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। विट्यातील मोकाट गाई वळू गाढवे गोशाळेत पाठविण्याचा प्रांताधिकारी भोर यांचा निर्णय। विटा शहरातील प्रमुख सार्वजनिक रस्त्यांवर गाई वळू गाढवे मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी अस्वच्छता होत आहे, त्यामुळे यापुढे रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी खासगी मालकीची गाई वळू गाढवे भटकी जनावरे मोकाट आढळून आल्यास ती मोकाट जनावरे कायमस्वरूपी श्री सोमेश्वर कामधेनू गोसेवा संस्था बेलगाम तालुका मुंडगोड जिल्हा उत्तर कन्नड या संस्थेस संवर्धनासाठी पाठविण्यात येतील असा निर्णय विटानगर परिषदेचे प्रशासक प्रांताधिकारी संतोष भोर आणि मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या वतीने घेण्यात आला आहे। पुणे बेंगलोर मार्गात जाणाऱ्या जमिनींना 5 पट भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुणे बेंगलोर या नवीन प्रस्तावित महामार्गात जाणाऱ्या शेतजमिनींसाठी रेडी रेकनरच्या 5 पट भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। खानापूर तालुक्यातील माहुली येथे रविवारी किसान सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत 5 पट भरपाईसाठी ठराव करण्यात ठरले तर 8 ऑक्टोबर रोजी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल। तसेच भरपाई देताना काही भागात जादा तर काही भागात कमी असा प्रकार होत असल्यामुळे प्रसंगी कायदेशीर लढाईचा देखील मार्ग स्वीकारण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं आहे। रवींद्र वस्त्र निकेतनला संभाजीराव भिडेंची भेट। मिरज तालुक्यातील सलगरी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी रवींद्र वस्त्र निकेतनच्या मुख्य शाखेत भेट दिली। तसेच रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीने करण्यात येत असलेल्या देशी गीर गायींच्या संगोपन केंद्राचीही पाहणी केली। या ठिकाणी 150 हून अधिक गीर गायींचे संगोपन केले जात असून ही गोसेवा पाहून भिडे यांनी समाधान व्यक्त करत अथवे परिवाराचे कौतुक केले। यावेळी संचालक रवींद्र अथणी, सलगरचे उपसरपंच सुरेश कोळेकर, ICICI बँकेचे चेअरमन प्रताप एडके, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, बेळंकेचे भरत गायकवाड, कोगनोळीचे प्रवीण मानगावे यांच्यासह आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे
दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाईल्स सर्व स्टाईल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पी व्ही सी, मयूर बंब, सी पी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।